ओके चलो स्टार्ट द लेक्चर। राइट, गुड मॉर्निंग एवरीवन। हाय, हेलो, गुड मॉर्निंग। तर हे पहा, फाइव क्वेश्चनचे आंसर काय आहेत। डी 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 ए डी। ओके, हो, स्पेशल डे आहे, सो त्याच्यामुळे स्पेशल लेक्चर घेतो जरासं वेगळ्या पद्धतीनं। ठीक आहे, सर्व नकली डुप्लिकेट धांदाड डॉक्टरांना किंवा असे धांदाड स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा। ओके, तर पहा, आणि जे खरंच सिरियसली, ठीक आहे, ओके, ठीक आहे, तर पहा पहा स्वप्न पहा। स्वप्न पाहण्यावर काही कोणाला बंदी नाही, कितीही मोठे पाहू शकता, पाहिलेच पाहिजेत। ठीक आहे, फक्त गडबड नका करू डॉक्टर बनण्याची, व्यवस्थित। आपल्याला अजून 1 इयर आहे, 1 इयर पूर्ण अभ्यास करायचे, त्याच्यानंतर डिग्री घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे भेटणार आहे। ओके, सो त्याच्यासाठी खूप मेहनत करायची, अजून नक्कीच ड्रीम असलं पाहिजे आणि त्याच्या त्या ड्रीमच्या जर तुम्ही ड्रीम भेटण्यासाठी जर वर्क करत असाल त्याचं, तर ते होतं तुमचं गोल। म्हणून स्वप्न बघणारे आणि ध्येय पाहणार, स्वप्न आणि ध्येय मधला फरक माहिती आहे का सर्वांना? तर स्वप्न पाहावीत, पण त्याला त्यानुसार आपल्याला काहीतरी पाहिजे ना, म्हणजे 2 तास अभ्यास करते दिवसभर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्याकडे जाऊन कसं चेक करून घेणार? म्हणजे त्याला तरी वाटायला पाहिजे की बाबा आपल्याकडे पेशंट आले पाहिजेत। सो तुमचे इथे कोणी स्वप्न बघणारे विद्यार्थी नाहीत, इथं सर्व गोल आहे तुमचं, राईट? स्वप्न स्वप्न आपण पाहणं सोडून दिलं, आता आपला आता गोल आहे, ध्येय आहे, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यानुसार आपल्याला वागायचंय, बरोबर आहे? ओके चलो, सो पुन्हा एकदा शुभ दिवसाच्या शुभेच्छा आणि आषाढी का आखाडी, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। चला लेक्चर स्टार्ट करूया। आजचे मार्क सांगितले नाही तुम्ही, आजचे मार्क आन्सर सांगितले तिथं, बी डी डी ए डी, राईट? ओके चलो, ठीक आहे, बाकीच्यांचे, अरे बापरे, अरे बापरे, फॉर्म मध्ये आहात, आज डॉक्टर डे असल्यामुळे, ठीक आहे, समजू शकतो। ओके चलो, फक्त उड्या नाही मारायचं 20 पल्ल्यामुळे आणि 10 पल्ले म्हणून कमी, म्हणजे 10-5-0 जरी पल्ले म्हणून तर हे करायचं नाही, कंटिन्युअसली, ठीक आहे? ओके चलो, मारा उड्या, आता तुम्हाला कोण थांबवणार आहे? तर आतापर्यंत पहा, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यावरती आपण प्रिव्हियस लेक्चरला प्रॉब्लेम पाहिले होते। कुठेपर्यंत प्रॉब्लेम पाहिले होते? द टॉर्क ऍक्टिंग ऑन अ लूप, जर एक करंट कॅरिंग लूप जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असता त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो। त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या, की त्याचा जो मॅग्नेटिक मोमेंट आहे किंवा त्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतो आपण, त्याला लिहितो आपण NIAP sin θ, वेअर इज थिटा इज अँगल, आपल्याला क्लिअर असलं पाहिजे आता या थिटा बद्दल, थिटासाठीच काल लेक्चर घातलंय आपण पूर्ण, राईट आहे का? जरा असं बरोबर दिसतंय का बघा बरं लेक्चर, क्लिअर दिसते का सर्वांना? मी लिहितोय ते बरोबर आहे? ओके चलो, गुड। सो याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट NIAB sin θ, याचं जे युनिट पाहिलं होतं ते आपण एम्पियर मीटर स्क्वेअर पाहिलं होतं, आणि मग त्याच्यावर ऍक्ट होणारा, सॉरी हा मॅग्नेटिक मोमेंट नाही, हे टॉर्क आहे, आणि मॅग्नेटिक मोमेंट M = काय आहे? फक्त NIA, आणि हे B sin θ टॉर्क मध्ये, आणि त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डनचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत। सो आता लक्षात घ्या की त्याच्या हे युज करून आपल्याला एक डिवाइस परत पहा, आता या 2 चॅप्टर मध्ये आपण व्हेरियस डिवाइस इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये व्हॅन डी ग्राफ जनरेटर
त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सायक्लोट्रॉन, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर आता पाहत आहोत मुव्हिंग कॉईल गॅल्नोमीटर. तर मुव्हिंग कॉईल गॅल्नोमीटर, सो मुव्हिंग कॉईल गॅल्नोमीटर आपण सांगितल्याप्रमाणे पहा, लक्ष द्या की गॅल्नोमीटरचं काम काय असतं सांगा मला. गॅल्वनोमीटर हा शब्द आपण पहिल्यांदा ऐकतोय का, याआधी ऐकलाय? आणि ऐकला असेल तर कशा संदर्भात ऐकलेलं आहे गॅल्नोमीटर? गॅल्नोमीटर ने पोटेन्शियल मेजर करतो, व्ही मेजर करतो. बघा बरं, बुद्धीला ताण दे आपल्या असेल तर. राईट. सो करंट, करंट 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 कोणत्या ह्याच्यामध्ये वापरले आहेत, कोणत्या ह्याच्यामध्ये वापरले आहेत? गॅल्नोमीटर जी लावायचो आपण करंट डिडक्ट करण्यासाठी, झिरो पॉइंट मेजर करायचा होता. ओ कशामध्ये करायचा होता? मीटर स्केल. ओ हे पण पाहिले का आपण? अरे बापरे. पोटेन्शिओमीटर पण पाहिले आपण. अरे बापरे. मग तिथे गॅल्नोमीटर हे कशासाठी युज केलं होतं? करंट डिटेक्ट करण्यासाठी युज केलं होतं. राईट. सो गॅल्नोमीटर इट इज युज फॉर करंट. त्याला व्होल्टमीटर पण करता येतं, ते पण पाहायचं आपल्याला. हे बीट झाल्यानंतर तेच बीट पाहणार आहोत आपण. सो सध्या तरी काय आहे की गॅल्नोमीटर जे आहे ते करंट डिटेक्ट करण्यासाठी युज करतो. मग आपल्याला एक नवीन डिवाइस लर्न करायचं आहे, ते म्हणजे आहे मुव्हिंग कॉईल गॅल्नोमीटर. आता भल्या भल्या लोकांनी म्हटलेलं आहे की नावात काय आहे, ठीक आहे? तर याच्यामध्ये लक्ष तर पहा, लक्षात घ्या की मुव्हिंग कॉईल गॅल्नोमीटर तर आपल्याला माहिती आहे की सर्व नावातच असतं का? नाही. याच्यामध्ये काय असलं पाहिजे? गॅल्नोमीटर म्हणजे वी विल यूज टू डिटेक्ट द करंट. राईट. सो याच्यामध्ये फक्त मुव्हिंग कॉईल म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये कॉईल युज केली असणार आहे, मुव्हिंग कॉईल गॅल्नोमीटर. मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन जर पाहायचं असेल त्याच्यामध्ये, आणि मी पहा की याचे जे नोट्स म्हणजे लिहायचं जे आहे त्याच्या फोटोज पाठवतो. थोडासा वेळ लागला तर लागू शकतो आफ्टर लेक्चर, थोडासा वेळ लागला तर, पण जेव्हा फोटो येतील तेव्हा लिहून घ्या तुम्ही. मी आणि शक्य झालं तर मी पुढच्या पार्टच्या सुद्धा फोटो सेंड करतो पूर्ण चॅप्टरच्याच. त्याला थोडासा वेळ लागेल असं वाटतं मला. तो सध्या फक्त अंडरस्टँड करून घ्या. व्हिडिओ अपलोड होईल, जर काही अडचण आली तर व्हिडिओ रिपीट पहा. ओके. सो पहा, कन्स्ट्रक्शनला मी कसं सांगणार आहे. देर आर टू नॉर्थ टू पोल, नॉर्थ अँड साऊथ पोल. कसे कट केलेत पहा, याला हे पोल कसे कनेक्ट केलेत पहा, की सिलेंड्रिकली कॉनकेव पोल असे कनेक्ट केलेले आहेत. असं यामध्ये सिलेंड्रिकल आहेत हे, आणि कॉनकेव म्हणजे असं स्ट्रेट कट न करता याला असं मध्ये असं कट केलंय. पहा कन्स्ट्रक्शन मध्ये. त्याच्यानंतर काय ठेवणार आहे मी इथं, की इथं जो हा सपोर्ट आहे त्याच्यानंतर इथून एक करंट हे असणार, आणि इथे करंट येणार याच्यामध्ये, समजा आय करंट आला. आणि इथे एक मिरर आहे. आता हे मिरर कशाला, आपलं सुंदर रूप पाहायला? नाही, ठीक आहे. त्याचं यूज आपण पाहूया त्याच्यानंतर. पहा, फक्त सध्या आरसा लावून ठेवूया, पाहूया आरशामध्ये काय दिसते ते. म्हणजे ते मिरर नाहीये, ऍक्च्युअली मिरर स्केल असते ती. मिरर अ स्केल, मिरर स्केल. राईट. त्याच्यानंतर हे झालं आपलं रेक्टॅंग्युलर कॉईल. आता इथला प्रत्येक याचा एक मिनिंग आहे याच्यामध्ये. आणि इथे खाली आहे स्प्रिंग. कशी स्प्रिंग आहे? हेलिकल स्प्रिंग आहे. आणि हे थ्रेडला सपोर्ट आहे आपली कॉईल. हा जो थ्रेड आहे तो कशापासून बनलेला आहे हे सर्व पाहूया आपण आता एक एक गोष्ट. आणि या कोअर मध्ये, याला कोअर म्हणायचंय, या ज्या कॉईल आहे, कॉईल मध्ये आपण एक मटेरियल ठेवणार आहोत स्पेसिफिकली. कसं आपण घरामध्ये कसं ठेवतो पहा बरं, नारळ बांधून ठेवतात कुणी, कुणी बाहुली बांधून ठेवतात, तसंच आपल्याला या कॉईल मध्ये सुद्धा एक मटेरियल ठेवायचंय, म्हणजे त्याला काही बाहेरचं होऊ नये यासाठी. आणि ते मटेरियल काय आहे ते पण सांगतो. कन्स्ट्रक्शन पहा बरं कसं आहे. देर आर टू सिलेंड्रिकली कॉनकेव पोल्थ, नॉर्थ अँड साऊथ, अँड कॉईल इज प्लेस्ड बिटवीन देम. इट इज सपोर्टेड बाय थ्रेड. थ्रेड, ही जी थ्रेड आहे ती
फॉस्फर ब्रॉन्झची असते, ती त्याचीच का घ्यायची ते पण सांगतो आपण. इथे मिरर स्केल आहे, करंट आय आलेला आहे, त्याला खाली सपोर्ट दिला आपण एका स्प्रिंगने. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा बरं? इथपर्यंत क्लिअर आहे राईट? ओके, तर आता याच्यामध्ये पहा, आता लक्षात घ्या की याचं प्रिन्सिपल कसं असणार आहे आणि याचं वर्किंग कसं असणार आहे. आपल्याला करंट डिडक्ट करायचे, करंट साठी काहीतरी फॉर्म्युला आला पाहिजे. म्हणजे आता इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे, म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा कॉईल आपण ठेवतो तेव्हा त्याच्यावर एक गोष्ट ऍक्ट होते, त्या गोष्टीचं नाव पाहिजे मला. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एक कॉईल प्लेस केली तर त्याच्यावरती काय ऍक्ट होतो? टॉर्क ऍक्ट होतो. व्हेरी गुड. आणि टॉर्कचं काम काय आहे? टॉर्कचं काम काय आहे? टॉर्क विल द डिफ्लेक्ट द धिस कॉइल. बरोबर आहे. टॉर्क कसं काम करतं ते मी मागच्या दोन लेक्चर मध्ये सांगत आहे की टॉर्क एका कॉइल वरती इकडे एकीकडे आणि असा फोर्स लागल्यामुळे या कॉइलला असं डिफ्लेक्ट करणार आहे किंवा रोटेट करणार आहे असं म्हणू शकता तुम्ही, राईट? आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, आता आपण इथून पाहतोय इकडे नॉर्थ हे साऊथ, पण हे थ्री डी मध्ये इमॅजिन होते का सांगा बरं? असं हे सिलेंडर आहे असं पूर्ण असं, आणि हे कॉनकेव कट केलंय असं, मध्ये असा खोल पार्ट आहे असं, इकडून पण इकडून पण हे असं इकडून इकडून फील फील घ्यायचंय आपल्याला, फील करायचंय असं की हे ऍक्च्युअली मी कट करताना डायग्राम मध्ये असं दाखवलंय, पण हे सिलेंडर म्हणजे असं आहे पहा, इकडून पण आणि इकडून पण आणि मध्ये कॉईल ठेवली. म्हणजे जर तुम्हाला वेगळं हे करायचं असेल तर हे जर नॉर्थ पोल असेल आणि हे जर साऊथ पोल असेल लक्षात घ्या, आणि मध्ये आपली कॉईल होणार आहे आणि इकडून 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 असं सर्व बाजूने त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. हे जरा समजत नाही, आपण अशी डायग्राम काढतो म्हणजे फक्त अशी प्लेन असेल असं वाटतंय. पहा, अशी जर कॉईल ठेवली तर याच्या थ्री डी बाजूने म्हणजे सर्व बाजूने असं असं आणि असं असणार, नॉर्थ आणि साऊथ. मग मॅग्नेटिक फील्ड कशी असणार? नॉर्थ कडून अशी इकडे सेंटरकडे येणार अशी आणि इकडून बाहेर जाणार, म्हणजे थ्री डी मध्ये आहे असं कसं काढलंय मी पहा. आणि साऊथ कडे, नॉर्थ कडून साऊथ कडे असते मॅग्नेटिक फील्ड, अशी नाही येणार, सॉरी असं, राईट? आणि ही मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय आहे? रॅडियल. रॅडियल शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? मिनिंग काय? रॅडियल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे याच्यामध्ये रेडियसच्या अलॉंग असं मध्ये आलेली आहे आणि असं भारतात जाताना सुद्धा बाहेर गेलेली आहे. रॅडियल मॅग्नेटिक फील्ड, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, लक्षात घ्या बरं. हे क्लिअर झालं का की अशा प्रकारे सिलेंडर, आता याचं काम काय? मग आता तुम्हाला एमसीक्यू मध्ये सिलेंडर असे कॉनकेव्ह शेपचे सिलेंडर का घेतलेत? कारण रॅडियल मॅग्नेटिक फील्ड असावी म्हणून. क्लिअर आहे हा पॉइंट? मग आता काय होतं पहा, आता काय होतं पहा, वेन एव्हर धिस करंट करंट कॅरिंग कॉइल हे फ्रीली सस्पेंड आहे या थ्रेडला, बरोबर आहे, आणि इथे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती ऍक्ट होते, देअरफोर टॉर्क विल बी ऍक्ट ऑन इट अँड विच विल ट्राय टू डिफ्लेक्ट द कॉइल. टॉर्क ऍक्ट झाल्यानंतर ही कॉइल काय होणार आहे? अशी डिफ्लेक्ट होणार आहे. And this deflection will be proportional to, समजा काहीतरी थीटा डिग्रीचं डिफ्लेक्शन होणार आहे. आता चमकतंय का बघा बरं? थीटा डिग्रीचं जे डिफ्लेक्शन होणार आहे ते जेवढा जास्त टॉर्क तेवढं जास्त डिफ्लेक्शन असणार, सांगा बरं मला, येस ऑर नो? मॅक्झिमम टॉर्क विल बी, हा राईट. सो याच्यामध्ये की जेव्हा मॅक्झिमम टॉर्क असेल तेव्हा मॅक्झिमम डिफ्लेक्शन असेल. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? एन आय ए बी साइन थीटा. आता इथे रॅडियल 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 का सर घोकणपट्टी करत होते हा शब्द का डोक्यात बसायला पाहिजे? बिकॉज ऑलवेज धिस कॉइल इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड, बिकॉज धिस इज रेडियस, याच्यामध्ये हे रेडियस असणार सेंटर कडे असं, म्हणजे हा अँगल तर ऑलवेज 90 आणि साईन 90 ची व्हॅल्यू किती येणार?
साइन 90 ची वैल्यू 1, देअरफोर टॉर्कचा फॉर्म्युला आपण घेणार फक्त एन आय ए बी. मग थीटा म्हणजे डिफ्लेक्शन जास्त केव्हा असणार, जेव्हा टॉर्क जास्त असणार. टॉर्क जास्त केव्हा असणार, एरिया तर कॉइलचा आपण काही चेंज नाही करणार, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे बी तर नाही करणार. मग काय चेंज जास्त असायला पाहिजे, करंट जास्त असायला पाहिजे. इफ करंट विल बी मोर, टॉर्क विल बी मोर, देअर फोर डिफ्लेक्शन विल बी मोर. चमकलं का सांगा, म्हणजे जेवढं जास्त डिफ्लेक्शन होईल त्या कॉइल मध्ये तेवढा करंट जास्त असं मला सांगता येईल. बघा परत एकदा, जेवढा जास्त करंट आहे कॉइल मध्ये तेवढं जास्त डिफ्लेक्शन मला सांगता येईल. त्याच्यामुळे आय कॅन डायरेक्टली टेल दॅट इफ करंट इज इन्क्रीजेस सो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. सर्वांना चमकले हे? राईट, व्हेरी गुड. चमक्या. सो आता हा चलो, तर आता पहा, तर याच्यामध्ये जेवढं डिफ्लेक्शन तेवढं जास्त आहे. बर, त्याच्यामध्ये आता सर तुम्ही याचं तर काम सांगितलं की या सिलेंडरचं रॅडियल करण्यासाठी, रॅडियल केल्यामुळे काय झालं, साईन थीटा विल बी ऑलवेज वन. त्याच्यानंतर कॉइल ठेवली, कॉइल डिफ्लेक्ट होणार आहे. हा आहे थ्रेड, हा थ्रेड आहे कशाचा असतो, मेड अप फ्रॉम फॉस्फर अँड ब्रॉन्झ. कारण काय होणार आहे पहा, की जेव्हा जेव्हा आपण करंट फ्लो करू तेव्हा तेव्हा हे कॉइल डिफ्लेक्ट होणार आहे आणि या थ्रेड मध्ये असं ट्विस्ट निर्माण होणार आहे. इन दिस ट्विस्ट, राईट का नाही. सो ही थ्रेड जी आहे आपल्याला लास्ट लॉंग असली पाहिजे, लास्ट लॉंग असली पाहिजे. आणि जेवढा किती डिफ्लेक्ट झालंय हे मोजण्यासाठी आपण इथं मिरर स्केल वापरली आहे. ती मोजण्यासाठी आपण इथे मिरर स्केल वापरलेली आहे. त्या मिरर स्केलचं काम काय आहे, मग आपल्याला रीडिंग देणार आहे किती डिग्रीने डिफ्लेक्ट झालं ते. राईट, सो पहा प्रत्येक गोष्टीचं, याचं काम कळलं आपल्याला, रॅडियल आणि मॅग्नेटिक फील्ड असण्यासाठी आपण नॉर्थ आणि साऊथ पोल वापरले, कॉइल त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो, हा थ्रेड मिरर स्केल इथे लावली, थ्रेड आपण त्याला सपोर्ट करण्यासाठी करंट फ्लो केलेला आहे, मिरर स्केल विल गिव्ह द रीडिंग. आणि मग हे खाली स्प्रिंग का लावली सर तुम्ही अशी, समजा माझं मोजून झालं करंट फ्लो केला, मग ते काय झालं पाहिजे, कॉइल झिरोला आलं पाहिजे का नाही सुरुवातीला रिस्टोर होण्यासाठी, बरोबर आहे का नाही. बघा बरं, देअरफोर दिस स्प्रिंग विल बी बॅक द ओरिजिनल पोझिशन ऑफ कॉइल आफ्टर रिमूव्हिंग एक्सटर्नल टॉर्क. हा टॉर्क समजा बंद झाला, बंद केव्हा होणार, मी इथला करंट काढून घेतला तेव्हा हा टॉर्क बंद झाला आणि बंद झाल्यामुळे हे स्प्रिंग काय करणार, याला परत ओरिजिनल पोझिशनला आणणार. प्रत्येकाचं आपण काम बघितले काय आहे ते सर, सर्वांचं बघितलंय, पण इथं आपण याला बाहेरचं होऊ नये म्हणून काहीतरी सी पुट केलंय, जे की महत्वाचं आहे आपल्यासाठी. तसं काय बाहेरचं वगैरे होत नसतं मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला, कारण आपण सायन्सचे स्टुडंट आहोत, मग त्याच्यामध्ये काहीतरी सायंटिफिक रिझन असलं पाहिजे. इथे टॉर्क जास्त असण्यासाठी आपण जेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त घेऊ तेवढं आपल्याला कामाचं आहे, आणि ते मॅग्नेटिक फील्ड वाढवण्यासाठी एक मटेरियल असतं, त्याचं नाव आहे सॉफ्ट आयरॉन. ठीक आहे, याला सॉफ्ट आयरॉन म्हणतात आणि याला हे आयरॉन कोअर, याला काय म्हणायचं, आयरॉन कोअर. हे आयरॉन कोअर काय करतं, मॅग्नेटिक फील्ड त्याच्या बाजूची वाढवतं. उगाचच वाढवतं का, नाही, त्याच्या मागे रिझन आहेत आणि ते रिझन डिटेल मध्ये आपण कोणत्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत, नेक्स्ट चॅप्टर मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये मी प्रश्न विचारणार आहे की आपण कोणतं मटेरियल यूज केलं मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये. तुमचं आन्सर काय असलं पाहिजे,
सॉफ्ट आयन असलं पाहिजे. आणि कशासाठी यूज केलं, टू इनक्रीज द मॅग्नेटिक फील्ड और स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, थोडस मध्ये कुठेतरी ब्लर होऊ शकतो एखाद्या वेळेस व्हिडिओ, कारण मी मोबाईल वरून घेतो लेक्चर. ओके ठीक आहे. ओके चला, हेडफोनच वायर. ओके सर्व पॉइंट क्लिअर आहेत का बघा बरं. मग मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये सर्व पॉइंट क्लिअर आहेत. कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग, त्याचं प्रिन्सिपल काय आहे की जेव्हा आपण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो रॅडियल, तर त्याच्यावरती जो टॉर्क ऍक्ट होतो तो टॉर्क कॉइलला डिफ्लेक्ट करणार आहे, आणि डिफ्लेक्ट केल्यामुळे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन जे आहे त्याच्यावरून आपण करंट फाइंड करणार आहोत. जेवढं जास्त डिफ्लेक्शन तेवढं जास्त करंट, जेवढं जास्त डिफ्लेक्शन तेवढं जास्त करंट. ओके सर. अभी चमक्या अभी समझ में आया, तो अब क्या करेंगे, नेक्स्ट पॉइंट क्या है देखेंगे. बर तर जर इक्वेशन पाहिजे, आता फक्त एवढं कळलं, जेवढा थीटा जास्त म्हणजे जेवढा करंट जास्त असणार तेवढा आपलं डिफ्लेक्शन जास्त असणार, पण काहीतरी इक्वेशन तर पाहिजे ना, काहीतरी इक्वेशन पाहिजे जेणेकरून आपण करंटची व्हॅल्यू काढू शकतो. त्याच्यासाठी काय असणार पहा, लक्ष द्या. जो आपण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये जो टॉर्क निर्माण झाला त्या टॉर्कची व्हॅल्यू आपण डायरेक्टली सांगू शकतो. टॉर्क इज इक्वल टू एन आय ए बी, आणि साईन थीटा का घेत नाही, कारण ऑलवेज त्याची व्हॅल्यू वन असणार आहे. हा कोणता टॉर्क आहे, हा आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क, याला म्हणायचं डिफ्लेक्टिंग, कारण हा डिफ्लेक्ट करत आहे. आणि मग एक इक्विलिब्रियम पोझिशन येईल. तुम्ही जर समजा असं कॉइल आहे किंवा असं स्प्रिंग आहे, असं फील करा जरा, याला असं फिरवत आहात, याला फिरवत आहात, तर वरचा सपोर्ट फिक्स आहे. वरचा सपोर्ट कसा आहे, फिक्स आहे. तर काही वेळानंतर फिरवल्यानंतर आपल्याला हे अपोज करायला लागतं, कारण ते ओरिजिनल पोझिशनला यायला बघतं. तसंच काय करणार, ही फॉस्फर ब्रॉन्झ जी आहे, हे जे डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तेवढ्याच त्याच्या रिव्हर्स बाजूला रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट करणार. रिस्टोरिंग टॉर्क हा डिफ्लेक्ट करत आहे कॉइलला. कॉइल आधी शांत बसला होता, डिफ्लेक्ट केलं, आणि तेवढंच मग आता त्याला रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करणार, त्याला ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न ते ब्रॉन्झ वायर करत असेल. आणि त्या टॉर्कला आपण रिस्टोरिंग टॉर्क म्हणूया, आणि त्याची जी व्हॅल्यू असते रिस्टोरिंग टॉर्क, टी आर जर लिहिलं मी त्याला, तर सी इंटू थीटा. जेवढा जास्त थीटा तेवढा जास्त टॉर्क आपला व्हायला पाहिजे. बघा बरं परत एकदा, जेवढा जास्त थीटा तेवढं ते मागे जास्त जोरात ढकलणार. फील व्हायला का, फील फील घ्यायचे फक्त आपल्याला या लेक्चर मध्ये. राईट, व्हेरी गुड. सो जेवढं जास्त टॉर्क तेवढा जास्त, म्हणजे जेवढा जास्त थीटा तेवढं जास्त टॉर्क अप्लाय होणार, आणि हा जो आहे कॉन्स्टंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत ट्विस्ट कॉन्स्टंट. त्याला काय म्हणायचं आहे, ट्विस्ट कॉन्स्टंट. राईट, सो ट्विस्ट कॉन्स्टंट हे समजा एक इक्वेशन नंबर घेतलं, हे दुसरं इक्वेशन नंबर घेतलं ऍट इक्विलिब्रियम, जेव्हा आता ती कॉइल स्टेशनरी झाली. ऍट इक्विलिब्रियम वी कॅन राईट काय, राईट, हा टॉर्क इज इक्वल टू, हा टॉर्क असला पाहिजे डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्क. देअरफोर एन आय ए बी इज इक्वल टू सी इंटू थीटा, ओर आय कॅन राईट आय इज इक्वल टू सी अपॉन हे जे आहे बी एन, त्याला बॅन लिहूया एन ए बी, ऐक नाही, त्याला बॅन लिहूया आणि इंटू काय करूया, थीटा करूया. आता हे एक कॉन्स्टंट आहे, आपण एकदा मॅग्नेटिक फील्ड ठेवली की त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही, म्हणजे ही पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ही पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ही पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, एकदा नंबर ऑफ टर्म्स घेतलं. सो आय कॅन राईट आय इज इक्वल टू के थीटा, ओर
आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. आणि हेच काम आहे गॅल्वनोमीटरचं. या केला आपण नवीन नाव दिलं गॅल्वनोमीटर कॉन्स्टंट. राईट. आणि या के ची व्हॅल्यू काय आहे, हे के इज इक्वल टू कोणता गॅल्वनोमीटर कॉन्स्टंट, के इज इक्वल टू जर फॉर्म्युला लिहायचं झालं तुम्हाला तर सी अपॉन डी ए एन. बघा बरं इक्वेशन पण आलं का आपल्याला, फॉर्म्युला आला आय इज इक्वल टू के इन टू थीटा वेअर के इज अ गॅल्वनोमीटर कॉन्स्टंट विच कॅन बी रिटर्न ऍज सी अपॉन बॅन मॅग्नेटिक फील्ड एरिया अँड नंबर ऑफ टर्न्स अँड सी इज अ ट्विस्ट कॉन्स्टंट. क्लियर है क्या? राइट. ओके. तर आता लक्षात घ्या की याच्यामध्ये मूव्हिंग कॉइल गॅल्वनोमीटरचं पूर्ण इक्वेशन आदेश काय म्हणतो, इन विच डायरेक्शन टॉर्क विल ऍक्ट. टॉर्क मला वाटतं आदेश प्रिव्हियस लेक्चर तू पाहिलेस का, टॉर्कचे आदेश टॉर्क कोणत्या डायरेक्शन ऍक्ट होतोय ते, म्हणजे मी डायरेक्शन काढून दिलं डेरिव्हेशन साईड. प्रिव्हियस लेक्चर पाहिलेत आधी सांगतो मी, सांगायला डबल काही प्रॉब्लेम नाही. मला वाटलंच आदेश, कारण तू जर डाऊट विचारल्यानंतर मला लगेचच कळलं, कारण मी स्टेप बाय स्टेप टॉर्क कोणत्या दिशेला ऍक्ट होतो कसा होतो ते सर्व सांगितलंय. त्याच्यामुळे आधीचे कृपया करून त्यालाच नाही सर्वांना रिक्वेस्ट आहे ही एक की लेक्चर कंटिन्यू पहा. मी एकही अडचण तुम्हाला न येऊ देता टीच करतोय, छोटे छोटे बीट घेत. जर काही अडचण वाटली तर विचारत चला, विचारायला काही प्रॉब्लेम नाही, पण ती शक्यतो मी आधी सांगितलेली असते. समजा अशी कॉइल घेतली, आपण 2D मध्ये डायग्राम काढूया, 2D मध्ये म्हटलं मी, अशी कॉइल आहे. समजा इकडून मॅग्नेटिक फील्ड येणार आहे, इकडून मॅग्नेटिक फील्ड येणार आहे, इकडून मॅग्नेटिक फील्ड, याची जर समजा याच्यामध्ये असा करंट असेल तर काय होतं पहा. या एका पार्टवर आपण फोर्स कॅल्क्युलेट केला होता कोणत्या डायरेक्शनला होईल, आणि त्याच्यानुसार आपण टॉर्कची डायरेक्शन घेतली होती की टॉर्क कसा ऍक्ट होतो याच्यावर. सो वॉच अ प्रिव्हियस व्हिडिओ अँड इफ यू हॅड एनी डाऊट देन आस्क मी, हे कारण भरपूर वेळ लागेल परत याला एक्सप्लेन करायला. डेरिव्हेशनच करून दिलं मी डायरेक्ट. ओके चलो. तो और एक छोटासा बिट देखेंगे यहाँ पे. फर्स्ट एक प्रॉब्लेम घ्या बरं, एक प्रॉब्लेम घ्या, काही लिहून घेता, मग लिहून घेता का, डायग्राम काढा अशी लगेचच घेऊन घेता का नंतर लिहून घेतलं तर चालतंय, तुमच्या मनावर कसं करता पहा. तुम्हाला जे सोपं जाईल तेच करणार आहे मी, कारण मला नाही करायचं, तुम्हाला लिहायचंय. फक्त मला जरा गॅरंटी येत नाही, तुम्ही नंतर लिहून घ्या, कारण त्या नोट्सच तुम्हाला लास्ट पर्यंत ठेवायच्यात, नंतर नाहीतर हे नवीन काय वाचतोय असंच होऊ शकतं. त्याच नोट्स रिवाइज करायच्या, तेच बाकी काय पसारा वाचायची गरज नाही. ठीक आहे. ओके. तर ते लिहून घ्या, नंतर पाठवतो मी त्या पद्धतीने. वाटलं तर मी लगेच पाठवतो एवढं बीट तर, आणि पूर्ण चॅप्टरच्या नोट्स पण मी सेंड करतो थोड्या वेळात. ओके. तर प्रॉब्लेम घ्या बरं एक, मग प्रॉब्लेम घ्या, प्रॉब्लेम घ्या एक. अ 100 टर्न रेक्टॅंग्युलर कॉइल of area
इफ 100 टर्न रेक्टेंगुलर कॉइल ऑफ एरिया 30 सेंटीमीटर इंटू 15 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर इंटू 50 सेंटीमीटर 50 ना 15 इज प्लेस्ड इन यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड इज प्लेस्ड इन यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन म्हणजे इथे सांगायचा पॉइंट काय मला या मैग्नेटिक फील्डलाच मैग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन असं सुद्धा म्हणतात मैग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन जर क्वेश्चन सॉल्व करताना मैग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन आला असलं तर मला शिवा नका दिवसर नाही हे घेतलंच नाही म्हणून ठीक आहे मैग्नेटिक फील्ड आणि मैग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन सेम आहे सो यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 2 × 10⁻⁵ टेस्ला 2 × 10⁻⁵ टेस्ला द रेक्टेंगुलर कॉइल इज सस्पेंडेड बाय द रेक्टेंगुलर कॉइल इज सस्पेंडेड बाय ब्रॉन्ज फॉस्फर फायबर ब्रॉन्ज फॉस्फर फायबर whose twist constant is whose twist constant is 12 × 10⁻⁹ विठल विठल 12 × 10⁻⁹ न्यूटन मीटर पर डिग्री पुढे लिहा इफ द कॉइल इज डिफ्लेक्टेड थ्रू 30 degrees इफ कॉइल इज डिफ्लेक्टेड थ्रू 30 degrees कॉइल इज डिफ्लेक्टेड थ्रू 30 degrees देन फाइंड द रिस्टोरिंग टॉर्क अँड करंट फ्लोइंग थ्रू कॉइल Find the restoring torque and current flowing through coil. Restoring torque काढायचे आणि current flowing through coil काढायचे. काढणार का? प्रयत्न करताय का सॉल्व करू लगेच मीच पा स्क्रीनवर सर्व व्हॅल्यू दिलेल्या मी लिहून घेतलेल्या आहेत तुम्हाला फक्त दिलेल्या व्हॅल्यू आणि काढायचे व्हॅल्यू आणि त्यांच्या मधलं रिलेशन
त्याला झालं का कुणाचं? क्या हो रहा है? इतना देर क्यों लग रहा है? सर शाबू कम पड़ गया, वीजच घातला नव्हता घरी. ऐका नाही, ठीक आहे तर पहा, रिस्टोरिंग टॉर्क काढायचंय आणि रिस्टोरिंग कॉर्ड तर सिंपल आहे. रिस्टोरिंग कॉर्डचा फॉर्मुला तर सी इंटू थीटा आहे. सी ची व्हॅल्यू दिलेली आहे, 12 × 10⁻⁹ इंटू थीटा. आता काही भद्यांनी परत कशानपणा केला असेल, या 30 डिग्रीला पाय बाय 6 मध्ये रॅडियन मध्ये घेतले असतील. जेव्हा कन्वर्ट करायचे ते कन्वर्ट नाहीत, तुम्ही नसेल करत, तुम्ही हुशार आहात, तुम्ही भदे नाही. तर इथं तुम्हाला हे युनिट वरून पण कळलं असेल की थीटा डायरेक्टली डिग्री मध्ये घ्यायचा आहे. ओके, सो 12 × 10⁻⁹ × 30 इज इक्वल टू किती आलं हे? 360 × 10⁻⁹ तुम्हाला माहिती आहे. एवढं तर सोपं होतं सर, पण का आलं नाही काय माहिती. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू फॉर्म्युला आहे सर, हा गॅलनोमीटर कॉन्स्टंट इंटू थीटा. आणि तो गॅलनोमीटर कॉन्स्टंट म्हणजे काय सर? हा आहे सी अपॉन बॅन इंटू थीटा. तर सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे? सी ची व्हॅल्यू आलेली, किंवा हे सी इंटू थीटा डायरेक्ट काढले बघा आपण, सी इंटू थीटाचीच व्हॅल्यू काढले डायरेक्ट. किती काढले? 360 × 10⁻⁹ अपॉन बी किती दिलेले आपल्याला? 2 × 10⁻⁵ टाकला. आणि इंटू ए किती दिलंय? 30 × 50, पा 30 सेंटीमीटर आहे, इंटू 15 सेंटीमीटर. याचा सेंटीमीटरचा -2, याचा सेंटीमीटरचा -2, 10⁻⁴ घ्यायला पाहिजे. आणि इंटू नंबर ऑफ टर्न्स किती दिल्यात? 100 दिल्यात. चला करा मग आता, हे झिरो कॅन्सल, 3 × 2 = 6. आणि हे इथं येणार 15 पण आहे ना इथं. ओके चला, हे 6 तर वर 6 येणार, खाली 15 येणार. इंटू 10 जर पॉवर केलं तर हे -2 झालं, प्लस झालं, हे -17 येणार. सॉरी, हे -19 नाही, -9 आहे ना. ओके, सो पहा याच्यामध्ये हे -2 वरती गेल्यावर +2, तर मग इथं 5 उरायला पाहिजे. -9 + 2 -7 उरायला पाहिजे. ओके, इथं पण -5 आहे, वरती जाऊन +5 होणार. सो 6/15 × 10⁻²⁺ झालं. और 6/15 म्हणजे 15 × 60, 0.4 × 10⁻². याला मिली अँपियर मध्ये करून सांगा बरं मला. चला आन्सर तर मीच काढून दिलंय. आन्सर ऑप्शन जर मिली अँपियर मध्ये असतील तर काय लिहिलं असतं तुम्ही? बारावी संपत आली, आपल्या एक्झाम पोस्टपोन होतील किंवा सिलेबस अर्धाच होईल असे तर्क वितर्क लावत नका बसू. अजून 26, याच वर्षीच्या 26 जुलैला एक्झाम आहे, त्याच्याच बद्दल काही बोलू शकत नाही, तेच घ्यायच्या तयारीत आहेत. तुमचा तर अजून किती वेळ? 10-11 महिने आहेत, नाही जून आहे ना. हा ठीक आहे, चला. मिली अँपियर मध्ये विचारलं होतं मी, एवढे सिंपल क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला हे कधी कधी, मलाच कस तरी वाटतं एवढे सिंपल क्वेश्चन कस का विचारतो मी तुम्हाला. मिली अँपियर मध्ये विचारलं आहे मी आन्सर. आदेश काय म्हणतोय? अरे मी काढून दाखवलंय, 0.4 × 10⁻², मी सांगितले ना आन्सर तुम्हाला, हेच येत ना. तर काय मिस्टेक आहे? मिस्टेक तर काही नाही असं वाटतं मला.
ठीक आहे, याला फक्त मिली अँपिअर मध्ये ऑप्शन असेल तर किती लिहिणार तुम्ही? मायनस फाईव्ह कुठून आणायला? भद्यानो भद्यानो भद्यानो, तुम्ही मायनस थ्री मिली अँपिअर ला इथं मायनस थ्री लावलं, अरे मूर्खांनो अँपिअर आहे इथं. याला मी असं लिहू शकतो 4 × 10⁻³ अँपिअर, आणि हे 10⁻³ म्हणजे, हे 10⁻³ म्हणजे मिली आहे, म्हणजे 4 mA येते रे, 4 mA येते. बारावीला आहे रे आपण. ठीक आहे, चला जरा लक्षात ठेवा, कन्वर्जन बघा, जरा स्वतः प्रॉब्लेम करत जावा. याचा अर्थ तुम्ही लास्ट पर्यंत उत्तर करत नाही, एकतर प्रॉब्लेम सोडवत असाल तर, किंवा दुसरं प्रॉब्लेमच सोडवत नाही. एवढं मिली अँपिअर मध्ये करंट विचारला तुम्हाला तर करंटचे, इथं मायनस फाईव्ह म्हणते, कोणी मायनस थ्री म्हणते, मायनस टू आहे इथं, मायनस थ्री ला मिली अँपिअर लिहू शकता. हा मिली अँपिअरचा अँपिअर मध्ये करण्यासाठी असं वापरतो रे आपण भद्यांनो. कळालं का आता? तर अजून बी तारा घासतातच डोक्यात, अजून चमकलं नाही का? लेटच चमकते तुमच्या डोक्यात, लेट करंट हाऊस सगळे. चला ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? तुम्हीच बोलायला लागता बाबा, तुम्ही लईच एवढी मजा यायची लेक्चरला, असलं फालतूपणा करायल्यावर कसं करायचं? मिली अँपिअर मायक्रो अँपिअर हे शिकवत बसू का आता मी? चल ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कुछ बात नाही सर, होता है ऐसा. ठीक आहे ओके, चलो. तर मला वाटतंय आता मी ग्रुप वरती हे मुव्हिंग गॅल्व्हनोमीटरचे लगेच एवढं जेवढं आहे तेवढं टाकतो मी इथंच डायग्राम काढून याच्यामध्ये, आणि पूर्ण चॅप्टरच्या नोट्स मी थोड्या वेळात किंवा संध्याकाळपर्यंत पोस्ट करतो. सो याच्यामध्ये व्हेरी गुड, आता चूक नाही होणार. ओके व्हेरी गुड, ठीक आहे. सो पूर्ण चॅप्टरच्या पण मी नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो लवकरच. सध्या हे लिहून घ्या, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण लिहून घ्या याच्यामध्ये, आणि तो लिहून घेतल्यानंतर प्रॉब्लेम नंतर उद्या आपण येथून पुढे कंटिन्यू करूया. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची आपल्याला सेन्सिटिव्हिटी वगैरे पाहायचंय, आणि त्याच्यानंतर आपण मात्र व्होल्टमीटर अमीटर हे पाहणार आहोत, जे की एररलेस मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्येच दिलं होतं, पण आपण तिथे न घेता पुढे आलोय. आपल्याला ते जे डिव्हायसेस आहेत ते या चॅप्टर मध्ये लर्न करायचे. ओके चलो, देन बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. आय विल पोस्ट डायग्राम ऑफ करंट, नाही मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर अँड थेरोटिकल पार्ट इमिडिएटली, राईट? ओके चलो, बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.